भाजप खासदार उन्मेश पाटील शिवसेना युबीटीमध्ये प्रवेश करणार. आज मातोश्रीवर शेकडो समर्थकांसह करणार पक्षप्रवेश. शिवसेना युबीटी पक्षाचे 8 आमदार संपर्कात. उदय सामंतांचा मोठा दावा. सामंतांचा आकडा चुकलाय. 8 नाही 80 आमदार असतील. राऊतांच्या सामंतांच्या दाव्यावर पलटवार. शिंदेंना त्रास नको म्हणून किरण सामंतांची माघारीची पोस्ट. किरण सामंतांची आम्ही समजूत काढली. उदय सामंतांची किरण सामंतांच्या पोस्टवर स्पष्टीकरण. राणेंनी दम दिल्यामुळे किरण सामंतांनी उमेदवारी मागे घेतली. वैभव नाईक यांची पोस्ट डिलीट केल्याप्रकरणी किरण सामंतांवर टीका. रत्नागिरी सिंधुदुर्गात विनायक राऊत निवडून येतील. संजय राऊतांची रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर प्रतिक्रिया. विनायक राऊत विरुद्ध राणे सामन्याचं स्वागत. राऊतांचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची संभाव्य दुसरी यादी लोकशाहीकडे. दुसऱ्या यादीत 5 संभाव्य उमेदवारांची नावं. जयंत पाटील दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता. निलेश लंके माझ्यासाठी इंग्रजी बोलले तर उमेदवारी अर्जच भरणार नाही. सुजय विखेंचं निलेश लंकेंना खुलं आव्हान. संसदेतील इंग्रजी भाषणाचा व्हिडिओ दाखवत सुजय विखेंनी लंकेंना डिवचलं. सुनील तटकरे विश्वासघातकी माणूस. तटकरेंनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला. अनंत गीते यांचा सुनील तटकरेंवर हल्ला बोल. महाविकास आघाडीची आज जागा वाटपासंदर्भात बैठक. बैठकीत साताऱ्याच्या उमेदवारीबाबत चर्चा होण्याची शक्यता. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष. उद्या वसंत मोरे वंचितमध्ये करणार प्रवेश. पाठिंब्याऐवजी थेट वंचितमध्येच मोरेंचा प्रवेश. नाशिकचं तिकीट कापण्याच्या शक्यतेनं गोडसेंची पुन्हा धावाधाव. मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर तिकीट मिळण्याबाबत हेमंत गोडसे आशावादी. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप शिवसेनेत जोरदार रस्सीखेच. भाजपची रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी संघटनात्मक बैठक. नारायण राणे रवींद्र चव्हाण निलेश राणे राहणार बैठकीला उपस्थित. रोहा तालुक्यात शेकापला धक्का. माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू म्हात्रेंचा राष्ट्रवादीत प्रवेश. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. अमरावतीतून दिनेश भूम उमेदवारी अर्ज दाखल करणार. बच्चू कडूंची माहिती. तर देशात गुलामीसारखी स्थिती निर्माण होत आहे. बच्चू कडूंचा सरकारवर हल्ला बोल. काँग्रेस नेते आबा बागुल यांची नाराजी कायम. पर्वती विधानसभा मतदारसंघातील मवियाच्या बैठकीला आबा बागुलांची दांडी. मात्र बागुलांची नाराजी रवींद्र धंगेकरांची डोकेदुखी वाढवणार असल्याची शक्यता. चंद्रपूर लोकसभेसाठी एका उमेदवारासाठी तिकीट मिळावून प्रयत्न करत होते. रोहित पवारांनी सुधीर मुनगंटीवारांना चिमटा काढलाय. तर लोकसभेची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे असं रोहित पवारांनी वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आज वर्धा दौऱ्यावर आहेत. भाजपचे उमेदवार रामदास तडस उमेदवारी अर्ज भरणार. उदय सामंत यांनी आज बोलावली आहे तातडीची बैठक. आज सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या शक्ती प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची खलबत. खासदार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी बोलावलेल्या बैठकीला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी फिरवली पाठ. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण प्रतापसिंह पाटील यांची बैठकीला दांडी. काँग्रेस नेते आबा बागुल यांची नाराजी कायम. पर्वती विधानसभा मतदारसंघात झालेल्या मवियाच्या बैठकीला आबा बागुलांची दांडी. बागुलांच्या नाराजीमुळे धंगेकरांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता. मराठा आंदोलक जरांगे पाटील बीड दौऱ्यावर. जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन साधणार मराठा समाज बांधवाशी संवाद. धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. रेल्वेची 25.57 एकर जमीन अखेर DRP कडे हस्तांतरित. तर रेल्वेला 17 वर्षांमध्ये 2,800 कोटी. राजधानी दिल्लीत मिळतो सर्वाधिक पगार. दिल्लीत पुरुष कामगारांना मिळते 14,115 रुपये मानधन. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार पगाराबाबत महाराष्ट्र 18व्या स्थानी. त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीचा वज्रलेप निखळला. गेल्याच वर्षीच शास्त्रोक्त पद्धतीने केला वज्रलेप. वज्रलेप निखळल्याने भाविकांमध्ये मात्र संभ्रम. लोकसभेआधी आपला मोठा दिलासा. अबकारी धोरण प्रकरणात संजय सिंह यांना जामीन मंजूर. खासदार संजय सिंह यांची होणार जेलमधून सुटका. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा।